मित्रांनो नमस्कार. कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन हबच्या व्हिडिओत तुमचं स्वागत आहे. जिल्हा परिषदेच्या संदर्भात आज आम्ही तुम्हाला माहिती पुरवणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे पंचायत राज व्यवस्था भारतातली कसं काम करते या संदर्भात आम्ही याआधीही अनेक व्हिडिओ प्रसारित केलेले आहेत. त्यामध्ये पंचायत राज व्यवस्थेचा संपूर्ण इतिहास असेल, ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, आणि आता जी बलवंतराय मेहता समितीनी शिफारस केलेली त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था भारतात आत्ता सध्या अस्तित्वात आहे त्यातला तिसरा स्तर म्हणजे जिल्हा परिषद, या संदर्भात आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो एक मात्र लक्षात कायम असू द्या, जोपर्यंत आपण या सर्व पंचायत राज व्यवस्थेचा अभ्यास सखोल करत नाही तोपर्यंत या संदर्भात आलेल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आपण तितक्या उत्तमपणे देता येणं शक्य नाही. मित्रांनो सुरुवात होतीये लडाख. हिमाचल प्रदेश हा सर्वात मोठा जिल्हा किंवा सर्वात मोठा मतदारसंघ भारतातला आहे. देशातला सर्वात लहान जिल्हा हा गारो हिल मेघालय राज्यातला आहे आणि मेघालयाचे मुख्यमंत्री त्यावेळेस जे होते ते आता बदललेले आहेत. आम्ही ज्यावेळेस या सगळ्या नोट्स तुमच्यासाठी बनवल्यात त्यावेळेस मेघालयाचे मुख्यमंत्री मुकुंद संगमा हे होते. मित्रांनो महाराष्ट्रामध्ये 1 मे 1960 महाराष्ट्राची स्थापना झाली. त्यावेळेस महाराष्ट्रात 26 जिल्हे होते, 229 तालुके होते. आत्ता सध्या 33 जिल्हा परिषद महाराष्ट्रात अस्तित्वात आहे. जिल्हा परिषदेला जास्तीत जास्त महत्त्व यावं, त्या त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेतला सर्वात मोठा स्तर जिल्हा परिषद आहे असं वसंतराव नाईक म्हणायचे. त्यामुळे वसंतराव नाईक यांच्या अस्तित्वाखाली जी समिती नेमल्या गेली त्यामध्ये जिल्हा परिषदेला महत्त्व दिल्या गेलेलं आहे. आणि बलवंतराय मेहता समितीचं जी शिफारस होती त्यामध्ये पंचायत समितीला म्हणजे गट स्तरावर असलेली पंचायत समिती, पंचायत राज व्यवस्थेतली द्वितीय स्तर पंचायत समिती याला सर्वोच्च दर्जा देण्यात आलेला होता. जिल्हा परिषदेला 108 विषयांवर या अंतर्गत निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संसदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष जसे लोकसभेचे अध्यक्ष हे भूषवतात त्याचप्रमाणे यातनं येणारा जो जिल्हा परिषदेचा भाग हा आहे की जिल्हा परिषदेचं जे विकेंद्रीकरण केलं आहे तेही या अनुषंगानं व्हावं हा इथे महत्त्वाचा मुद्दा होता. त्यामुळे जिल्हा नियोजन आयोग हा 1974 जो अस्तित्वात आला त्यातनं अनेक शिफारसीही देण्यात आल्या. महाराष्ट्र सरकारनं 27 जून 1960 म्हणजे तात्काळ अगदी महाराष्ट्र स्थापन झाल्यावर काही महिन्यामध्येच लगेच महसूल मंत्री वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. त्या समितीनं 226 शिफारसी सादर केल्या. वसंतराव नाईक समितीने 3 स्तरावर जिल्हा परिषदेला सर्वाधिक प्राधान्य दिलं हे मी तुम्हाला आधी सांगितलंय. महाराष्ट्रातले जे 35 जिल्हे आणि 357 आत्ताच्या घडीला जे तालुके आहे त्यामध्ये सध्या 33 जिल्हा परिषद आहेत. मित्रांनो मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या मात्र जिल्ह्यांना जिल्हा परिषद नसून ग्रामीण परिक्षेत्राशी जोडलेला नसल्यामुळे त्या दोनही जिल्हे हे महानगरपालिकेच्या अंतर्गत मुंबईमध्ये कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेची रचना नेमकी कशी आहे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, कटक मंडळे यासारखा अनेकांचा जिल्हा परिषदेचा काही एक संबंध येत नाही. कारण नगरपालिका ही तालुक्यासाठी काम करते, म्हटलं त्या तालुक्यातल्या वेगवेगळ्या खेड्यांसाठी पंचायत समिती त्या तालुक्यात काम करते. त्याप्रमाणे जशी या अनेक गावांमधल्या नगरपालिकेसाठी तुम्हाला त्या जिल्हा प्रशासनाकडे जायला लागतं तसंच मात्र जिल्ह्या जिल्ह्यातल्या या पंचायत समितीच्या संदर्भात असलेले अनेक प्रश्न सोडवण्याचं काम जिल्हा परिषद करतं. देशात 62 कटकमंडळे आहेत आणि महाराष्ट्रात 7 कटकमंडळे कॅन्टोनमेंट बोर्ड्स यावरही आम्ही एक व्हिडिओ विशेष व्हिडिओ या फक्त कॅन्टोनमेंट व्हिडिओ कॅन्टोनमेंट बोर्डसाठी आहे तो पुढेही पुढील भागात प्रसारित आम्ही नक्की करू. जिल्हा परिषद सदस्य म्हणजे जे निवडून येतात त्यांचे साधारण एकूण जिल्ह्याच्या म्हणजे एका जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेत साधारणतः 50 ते 75 सदस्य असतात. महाराष्ट्रातली सर्वात मोठी जिल्हा परिषद अहमदनगर जिल्ह्यातली आहे, अहमदनगर जिल्हा परिषद, आणि त्यामध्ये 75 सदस्य आहे. सदस्यांची संख्या ही 75 आहे. तर सिंधुदुर्ग आणि हिंगोली ह्या मात्र अतिशय छोट्या जिल्हा परिषद आहेत, त्याची सदस्य संख्या ही 50 आहे. साधारणतः 4 लाख लोकसंख्येमागे जिल्हा परिषद चा एक प्रतिनिधी निवडला जाऊ शकणार नाही हे त्यांना लक्षात आल्यानंतर 40,000 लोकसंख्येचा त्यांनी विचार केला आणि 40,000 लोकसंख्येच्या मागे जिल्हा परिषदेचा एक प्रतिनिधी एका तालुक्यात निवडला जातो. सदस्य संख्या ही राखीव त्या प्रमाणात असते ज्या प्रमाणात आरक्षण प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस घटकनिहाय सादर केल्या जातं. त्यातलं मागासवर्गीय घटकाला 27% दिलं जातं. अनुसूचित जाती जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात येतं. परत
एक म्हणजे 50% महिला ह्या सर्व सदस्यांपैकी ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये यांना महिलांना आरक्षण असल्यामुळे 50% महिलांचं प्रतिनिधित्व जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंचायत समितीचा सभासद हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात, परंतु त्यांना सभेत मतदान करण्याचा अधिकार नसतो. म्हणजे जेवढे एखाद्या जिल्ह्यात तालुके असतील त्या तालुक्यांमध्ये असलेल्या पंचायत समित्यांचे जे सभापती आहेत तो प्रत्येक सभापती हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सदस्य असतो, पण त्याला मतदान करता येत नाही, आर्थिक विषयावर काही निर्णय घेता येत नाही. जिल्हा परिषदेच्या सदस्याला जर निवडणूक लढवायची असेल तर त्याच्यासाठीची जी पात्रता आहे त्यातलं पहिलं की त्याचं 21 वर्ष पूर्ण असायला हवे, तो भारताचा नागरिक असावा, आणि ज्या जिल्हा परिषदेत तो निवडणूक लढवणार आहे त्या मतदारसंघाच्या मतदार यादीत त्याचं नाव असायला लागतं. तो दिवाळखोर नसावा, त्याच्यावर कोणत्या प्रकारच्या वेडसर म्हणून कुठलीही नोंद नसावी, आणि विशेषतः शासनानं किंवा पंचायत समितीच्या आर्थिक लाभाचं त्यानं कुठलंही पद धारण करायला नसावं. मित्रांनो, 12 डिसेंबर 2001 पासनं मात्र आता लोकसंख्या नियंत्रणासाठी राज्य शासनानं आणि केंद्र सरकारनं ज्या काही सूचना आणि नियमावली अंतर्भूत केली आहेत त्या अनुषंगानं तिसरं अपत्य असणाऱ्या जिल्हा परिषदेची निवडणूक लढवता येत नाही. हा फार उत्तम आणि सुत्य निवडणूक निर्णय आहे, पण तो 12 डिसेंबर 2001 ला झालेला आहे, एवढं मात्र आपण प्रश्नांच्या अनुषंगानं लक्षात ठेवणं गरजेचं. कार्यकाळ हा 5 वर्ष इतका असतो, 6 महिन्याची मुदतवाढ देऊ शकते, पण 6 महिने संपताच निवडणूक घेण्याचं काम हे जिल्हा परिषदेवर असतं, अशी राज्य निर्वाचन आयोग बंधनकारक काही नियम त्यांनी या संदर्भात घेतलेले आहेत. मित्रांनो, लक्षात घ्या, जिल्हा परिषदेचं कामकाज चालवण्यासाठी जिल्हा परिषदेचे सदस्य आपल्यातल्याच एकाची सदस्य म्हणून अध्यक्ष म्हणून आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. हे मी जसं तुम्हाला पंचायत समितीच्या संदर्भात बोललो होतो, यानंतर आधी ग्रामपंचायतच्या संदर्भात बोललो होतो. फक्त कंटोनमेंट बोर्ड्समध्ये जो अध्यक्ष असतो तो मात्र सदस्यांना निवडायचा नसतो, तो उपाध्यक्ष सदस्यांना निवडायचा असतो. इथे मात्र सदस्यांना अध्यक्ष निवडण्याची सगळ्यात मोठी मुभा असते. हे कंपॅरेटिवली, हे तुलनात्मकरित्या जोपर्यंत आपण अभ्यास करत नाही तोपर्यंत आपल्याला हे सगळं आठवू शकणार नाही. मित्रांनो, त्या जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर जिल्हाधिकारी हे एक विशिष्ट तारीख निश्चित करून त्या जिल्हा परिषदेची सभा बोलवतात, अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करतात. सदर सभेचं अध्यक्षपद हे जिल्हाधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी भूषवतो. हे परत पंचायत समितीसाठी तहसीलदार हे सगळं करतो, जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी हे सगळं करतो, परत ग्रामपंचायत असेल तर तहसीलदार हे परत एखाद्या प्राधिकृत अधिकाऱ्याला तिथे त्या सभेसाठी निमंत्रित करतो. जर समान मतं पडली असतील व अध्यक्ष आणि उपाध्यक्षाला तर अध्यक्षाच्या समोर चिठ्ठ्या पाठवून लॉटरी पद्धतीनं निवड होते. परत या निवडीच्या संदर्भात काही वाद निर्माण झाला तर 30 दिवसाच्या आत विभागीय आयुक्ताकडे दाद मागता येते. विभागीय आयुक्ताने चुकीचा निर्णय दिला असं जर वाटत असेल तर त्याही विरोधात तुम्हाला सरकारकडे, राज्य शासनाकडे तुम्हाला 30 दिवसामध्ये दाद मागता येते. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचा कार हा 2004 म्हणजे 2 जून 2004 पासून 2.5 वर्षाचा केला गेलेला आहे. 2.5 वर्षानंतर पुन्हा एकदा सभा होते आणि पुन्हा हे सगळे सदस्य ठरवतात. त्यामुळे या संदर्भात 2 जून 2004 ही तारीख महत्त्वाची, आणि एकूण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचा कार्यकाळ हा 5 वर्ष नाही, जिल्हा परिषदेचा कार्यकाळ 5 वर्ष, पण अध्यक्षाचा कार्यकाळ 2.5 वर्ष असतो, उपाध्यक्षाचा कार्यकाळ 2.5 वर्ष असतो. या संदर्भात अजून तुमच्या काही मनात प्रश्न असतील ना तर तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता, तुम्ही विचारू शकता प्रश्न. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन हबची टीम तुम्हाला नक्की देईल. मित्रांनो, जिल्हा परिषद च्या अध्यक्षाला पगार किती असतो, मानधन किती असतं, तर त्याला 5,000 रुपये आणि उपाध्यक्षाला 4,000 रुपये एवढं देण्यात येतं. त्यात अनेक वेळा तत्कालीन बदल होत राहतात, त्याचं अपडेट आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ. 1993 साली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला उपमंत्र्याचा दर्जा देण्यात आला होता. आत्ता उपमंत्री, त्यानंतर उपमुख्यमंत्री अशी पदं राज्य शासनानं ठेवलेली नाही. म्हणजे तुम्ही विधानसभेच्या पातळीवर जरी पाहिलं तर उपमुख्यमंत्री तुम्हाला दिसत नाही आहे, तर उपमंत्री हा म्हणजे शिवसेनेच्या कालखंडातही उपमंत्री हे अनेक जास्त होते. म्हणजे 53 उपमंत्री शिवसेनेच्या कालखंडात होते, पण 1995 मध्ये उपमंत्र्याचा दर्जा काढून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला त्यावेळेस 95 मध्ये राज्यमंत्र्याचा अध्यक्ष दर्जा देण्यात आला होता. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, सदस्य व उपाध्यक्ष हे आपला राजीनामा अध्यक्षाकडे देतात आणि अध्यक्ष आपला राजीनामा विभागीय आयुक्ताकडे देतात. हे तुलनात्मकरित्या जे सांगितलं तेच आपण परत एकदा पंचायत समिती आणि ग्रामपंचायतसाठी असतं की ग्रामपंचायतीत जर का सदस्य आणि विशेष म्हणजे
ग्रामपंचायतचा सदस्य असेल किंवा उपसरपंच असेल तो त्या सरपंचाकडे देतो, सरपंच पंचायत समितीच्या सभापतीकडे देतो आणि सभापती हा जिल्हाधिकाऱ्याकडे देतो. मात्र इथे मात्र एक लक्षात घ्या, सॉरी, सभापती हा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाकडे देतो. इथे मात्र जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपला राजीनामा कलेक्टरकडे देत नाही, जिल्हाधिकाऱ्याकडे देत नाही, ते विभागीय आयुक्ताकडे सादर करतात. हा सर्वात मोठा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचा अधिकार आहे. त्याचं कारण असं की त्या समक्ष जिल्हाधिकाऱ्यासारखेच अनेक मोठे अधिकार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला सुद्धा प्राप्त केल्या गेलेले असतात. त्यामुळे जिल्हाधिकारी या अविश्वास ठरावाच्या संदर्भातही मात्र काम करतो. त्याचं कारण असं की एखाद्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षावर जर निवड प्रक्रियेनंतर जर अविश्वास दाखल करायचा असेल तर पहिले 6 महिने कोणत्याही, म्हणजे तुम्हाला पंचायत समितीचा सभापती असेल, सरपंचाचा अविश्वास ठराव दाखल करायचा असेल तर निवडणूक झाल्यानंतरच्या 6 महिने तुम्हाला सरपंच पदासाठी, पंचायत समितीच्या सभापदासाठी किंवा ग्रामपंचायत असेल किंवा एकंदरीत जिल्हा परिषद असेल या सर्वांसाठी निवडणूक झाल्यानंतर 6 महिने कोणत्याही पदासाठी अविश्वास ठराव दाखल करता येत नाही. हा सर्वात महत्त्वाचा तुलनात्मक अभ्यास आम्ही तुमच्यासमोर मांडतोय. मित्रांनो, अध्यक्ष आणि उपाध्यक्षांवर अविश्वास ठराव जर मांडायचा असेल तर सभेत जेवढे उपस्थित आहेत त्याच्या 1/3 सदस्यांनी ठराव पारित करायला लागतो. तो ठराव पारित होण्यासाठी, निवडून आणण्यासाठी एकूण सदस्यांच्या 2/3 सदस्यांचं बहुमत लागतं. पण तो जर ठराव मांडायचा असेल फक्त तरी 1/3 सदस्यांना एकूण सदस्यांची उपस्थिती तिथे असणं गरजेचं आहे. या सभेचे अध्यक्षस्थान अधिकार जिल्हाधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी नोंदवतो. एकदा अविश्वास ठराव फेटाळला तर तो पुढल्या 1 वर्ष तो ठराव मांडता येत नाही. हे ग्रामपंचायतीच्या बाबतीत सुद्धा आहे, हे पंचायत समितीच्या बाबतीत सुद्धा आहे आणि हे जिल्हा परिषदेच्या बाबतीत सुद्धा आहे. जोपर्यंत तुम्ही या ग्रामीण म्हणजे या सर्व तीनही संस्थांचा अभ्यास एकत्रितरित्या करत नाही, या स्थानिक स्वराज्य संस्थांचा अभ्यास त्रिस्तरीय म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, या तीनही संस्थांचा अभ्यास तुलनात्मकरित्या तुम्ही जेव्हा कराल तो अत्यंत सोपा, विशेषतः यातलं कुठलंही क्लिष्ट असं प्रकरण नाही आहे. त्यामुळे एकूण जे काही प्रश्न तुम्हाला विचारले जातील त्यातले सगळे घसघशीत मार्क तुमच्या पारड्यात तुम्ही टाकू शकता. आम्ही तुम्हाला अजून प्रयत्न करण्यासाठी काही विशेष माहिती देण्याचा मदत करतोय. महत्त्वाचं म्हणजे कर्तव्यात जर त्यांनी दिरंगाई केली, भ्रष्टाचार केला किंवा बेजबाबदारपणीने वागले, असमर्थता दाखवली किंवा दिवाळखोरी केली किंवा काही प्रमाणात भ्रष्टाचार केला तर राज्य शासन त्यांना उपाध्यक्षा किंवा अध्यक्ष जिल्हा परिषदेचा त्यांना पदावरून दूर करण्याचे अधिकार राज्य शासनाला आहेत. त्यांना मात्र स्वतःचं म्हणणं मांडण्याची त्यांना संधी दिल्या जाते. मात्र विशेषतः अशा पद्धतीनं जर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष किंवा जिल्हा परिषदच बरखास्त करायची असेल तर तेही अधिकार राज्य शासनाला आहेत. मुंबई महानगरपालिका पहिल्यांदा 1988 जो अधिनियम बनला होता, आता हे अधिनियम 1958 ग्रामपंचायतीच्या बाबतीत आहे. जर तीच जिल्हा परिषदेची संकल्पना असेल तर 1988 आहे. म्हणून जर 1958 मध्ये मुंबई ग्रामपंचायत अधिनियम तयार होऊन ग्रामपंचायत तयार झाली, तसाच मुंबई महानगरपालिका अधिनियम 1988 अंतर्गत मुंबई महानगरपालिका निर्माण झाली. मित्रांनो लक्षात घ्या, महानगरपालिका जर असेल तर त्यासाठी असलेला अधिनियम 1888 आहे. आणि हे सांगणं गरजेचं यासाठी की कधी कधी प्रश्न विचारत असताना अनेक वेळा ग्रामपंचायती कोणत्या अधिनियमाद्वारे त्याची निर्मिती झाली, ग्रामपंचायतीची पंचायत समितीची निर्मिती कोणत्या अधिनियमाद्वारे झाली असेही प्रश्न विचारले जाऊ शकतात. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचे कार्य लक्षात घेऊ. जसं पंचायत समितीची सभा बोलवणं हे सभापती पंचायत समितीच्या सभापतीचं कार्य असतं, तसं जिल्हा परिषदेच्या अनेक सभा बोलवण्याचं, त्याचं अध्यक्षस्थान भूषवण्याचं, विशेषतः आपल्या अनुपस्थितीत उपाध्यक्षांना कार्यकाळ सोपवण्याचंही काम जिल्हा परिषद अध्यक्षांचं असतं. जिल्हा परिषदेच्या कामकाजाचं नियमन आणि नियंत्रण ठेवणं, विशेषतः वित्तीय व कार्यकारी प्रशासनावर देखरेख ठेवणं, अभिलेख व कागदपत्रांची तपासणी करणं, स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून काही वेगळी जबाबदारी आहे ती पार पाडणं आणि राज्य शासनानं ज्या काही विविध योजना जिल्हा परिषदेंकडे सोपवलेल्या आहेत त्या सर्व योजनांची अंमलबजावणी करणं आणि जिल्हा परिषदेच्या CEO मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर देखरेख ठेवणं, त्यावर नियंत्रण ठेवणं हे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचं कामकाज आहे. मित्रांनो, जिल्हा परिषदेत पण अनेक समित्या आहेत. विविध भागात पंचायत समितीच्या अधिनियमानुसार अनेक समित्यांची विभागणी करून त्या
त्याची समित्यांचं निर्माण करण्यात आलं आणि जिल्हा परिषदेच्या समित्यांमध्ये साधारणतः आत्तापर्यंत 9 समित्यांचा समावेश आहे. त्यातली महत्त्वाची समिती आहे स्थायी समिती. एकूण 75 सदस्य असतील किंवा 60 सदस्य असतील, त्यातले एकूण 15 सदस्य हे स्थायी समितीचे सदस्य असतात. यातले 8 सदस्य हे जिल्हा परिषदेच्या सदस्यांमधलेच निवडले जातात आणि 2 सदस्य हे अनुसूचित जाती जमातीचे विशेष समित्यांचे सभापती सुद्धा स्थायी समितीचे पदसिद्ध सदस्य असतात. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. महानगरपालिकेमध्ये मात्र असं नसतं. महापौर हा स्थायी समितीचा अध्यक्ष नसतो. स्थायी समितीचा अध्यक्ष हा एक वेगळा नगरसेवक, ज्याला अनेक नगरसेवक निवडून देतात, तो स्थायी समितीचा अध्यक्ष महानगरपालिकेमध्ये होतो. मात्र जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हाच त्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष असतो. हा एक मूलभूत बदल किंवा मूलभूत फरक यातला आपण जाणून घेणं गरजेचं आहे. तर या स्थायी समितीचा सचिव हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा पदसिद्ध सचिव मात्र असतो. स्थायी समितीचं कार्य महत्त्वाचं असं की जिल्हा परिषदेत ज्या काही प्रशासनातल्या घडामोडी होतात त्या सर्वांचा आढावा घेणं, विशेष ज्या समिती आहेत त्यावर नियंत्रण ठेवणं, म्हणजे आर्थिक बाबीशी स्थायी समिती फार मोठ्या प्रमाणात जोडलेली आहे आणि जिल्हा परिषदेतल्या अर्थसंकल्पाला अंतिम मान्यता देण्याचं कामसुद्धा त्या जिल्हा परिषदेची स्थायी समिती करते. त्यानंतर अनेक समित्या आहेत, मी म्हणाल 9 समित्या साधारण आहेत. त्यातली शिक्षण समिती आहे, त्यात 8 सदस्य असतात. जिल्हा परिषदेच्या सदस्यातून त्यांची निवड होते. जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष हा या समितीचा अध्यक्ष असतो. म्हणजे जसं स्थायी समितीचा अध्यक्ष हा जिल्हा परिषदेचाच अध्यक्ष, जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष हा शिक्षण समितीचा अध्यक्ष, हे अगदी पदसिद्ध असल्यामुळे एकदा जरी आपण ऐकलं तरी तुमच्या लक्षात राहू शकतं. मित्रांनो, ज्या प्रमाणात जिल्हा परिषदेचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा त्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो, त्याप्रमाणे जिल्हा शिक्षण अधिकारी हा शिक्षण समितीचा हा पदसिद्ध सचिव असतो. या शिक्षण समितीचं कार्य जिल्ह्यातल्या ज्या काही जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, त्या प्राथमिक स्वरूपाच्या असतील, माध्यमिक शिक्षणाच्या असतील, त्या सर्वांचा विकास करणं, त्या शाळांसाठी इमारती, क्रीडांगणं बांधणं, हे सगळं त्यातनं केलं जातं. आता आरोग्य समिती, परत 8 सदस्य, जिल्हा आरोग्य अधिकारी हा सचिव असतो. प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करणं, रोगप्रतिबंधक लसींचा पुरवठा करणं हे त्यात आलं. वित्त आणि अर्थ समिती असेल, परत 8 सदस्य. उपाध्यक्ष हा या समितीचा पदसिद्ध अध्यक्ष, म्हणजे एकूण जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष हा शिक्षण समितीचा सुद्धा अध्यक्ष असतो आणि अर्थ समितीचा सुद्धा अध्यक्ष असतो. मात्र यासाठी मुख्य लेखा वित्त अधिकारी हे पदसिद्ध सचिव असतात. यांची कार्य अंदाजपत्रकांची छाननी व लेखा तपासणींच्या अहवालाची छाननी करणं हे सगळ्यात मोठं काम या वित्त व अर्थ समितीचं असतं. सार्वजनिक बांधकाम समिती या संदर्भात काय करते, एकूण 8 सदस्य सार्वजनिक बांधकाम समितीमध्ये याही असतात. जिल्ह्यातल्या अनेक रस्त्यांचा, पुलांचा विकास करणं, प्रशासकीय इमारतींचं बांधकाम करण्याचं काम हे सार्वजनिक बांधकाम समितीमध्ये असतं. या समितीचे पदसिद्ध सचिव हे कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग हे या समितीचे सचिव असतात. कृषी व सहकार सचिव, आता जिल्हा कृषी अधिकारी हे पदसिद्ध सचिव असतात. 11 सदस्य कृषी संदर्भात असतात. पशुसंवर्धन असेल तर मग पशुसंवर्धन अधिकारी हे सचिव असतात. तुमच्या एक लक्षात येतं आहे का, ज्या ज्या पद्धतीची समिती असेल, ज्या ज्या विषयाच्या संबंधित समिती असेल, त्या त्या विषयाचे प्राधिकृत जिल्हा अधिकारी, म्हणजे जर कृषी संबंधित असेल तर कृषी अधिकारी हा सचिव असतो, बांधकाम समिती असेल तर कार्यकारी अभियंता हा सचिव असतो, अर्थ समिती असेल तर लेखा अधिकारी सचिव असतो. आता कृषी व सहकार असेल तर जिल्हा कृषी अधिकारी तो सचिव असतो. त्याप्रमाणे पशुसंवर्धनाच्या संदर्भात जी समिती असते त्याचे सचिवसुद्धा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, म्हणजेच ते अनेक कार्य अनेक तालुका स्तरावर जसे आपल्याला ढोर डॉक्टर आढळून येतात, तसं या सगळ्या ढोर डॉक्टरांचे जे पशुधन विकास अधिकारी असतात, तशा संदर्भात जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी असतात, यांचा पदसिद्ध सचिव म्हणून तिथे नेमणूक केली जाते. समाज कल्याण असेल तर जिल्हा समाज कल्याण अधिकारी हा पदसिद्ध सचिव असतो. एकूण 11 सदस्य समाज कल्याणमध्ये असतात आणि 9 सदस्य यातल्या पैकी 5 सदस्य हे अनुसूचित जाती जमातीचे असतात. यावर आता आपण लक्ष घेतलं पाहिजे की जिल्हा परिषदेच्या 9 समित्याचे कोण अध्यक्ष असू शकतात, कोण सचिव असू शकतं, समित्यांच्या सदस्यांची संख्या किती असू शकते याची एक तालिका आपण बनवायला हवी. मित्रांनो, पंचायत राज व्यवस्थेतला एकही प्रश्न आम्ही जाऊ देणार नाही, याचा आमचा तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना शब्द आहे. त्यातनंच प्रत्येकाचं कार्यही लक्षात येऊ शकतं. म्हणजे महिला व बाल कल्याण जर का समिती असेल तर सचिव कोण असेल, सचिव असेल जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी, हा सांगण्याचा प्रश्नच नाही.
मात्र महिला व बालकल्याण जर समिती असेल तर त्या समितीतल्या 70% महिला ह्या सदस्य असतात. हा मात्र प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. एकूण 8 सदस्य असतात. या समितीची स्थापना 1992 साली झाली. जलसंधारण आणि पेयजलाच्या पुरवठ्याच्या संदर्भात जी समिती आहे त्यामध्ये 1993 मध्ये या समितीचं गठन करण्यात आलं. मात्र या समितीला नंतर महामंडळामध्ये विलीनीकरण करून जिल्हा परिषदेच्या 9 समित्या ठेवण्यात आल्या. पूर्ण जिल्हा परिषदेचं कामकाज चालवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी CEO यांची अधिनियम 1961 मधल्या कलम 94 नुसार या पदाची तरतूद करण्यात आली. UPSC च्या ज्या परीक्षा होतात त्याच्या अंतर्गतच या पदाची जाहिरात येते आणि UPSC अंतर्गतच यांची निवड केली जाते आणि नेमणूक राज्य शासनाकडनं केली जाते. त्यांचं वेतन हे राज्याच्या निधीतनं दिलं जातं. CEO ची कार्य काय आहे? जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचं कार्य साधारण असं आहे, जिल्ह्यातल्या गटविकास अधिकाऱ्यांवर प्रत्यक्ष नियंत्रण ठेवणं. वसंतराव नाईक यांच्या ज्या शिफारसी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या साठी त्यांनी स्वतंत्र केलेल्या आहेत त्यानुसार स्वतंत्र IAS अधिकाऱ्याची जिल्हा परिषदेचा प्रशासकीय अधिकारी म्हणून 3 वर्षांकरिता नेमणूक करण्याची शिफारस वसंतराव नाईक समितीनं शिफारस केली होती आणि त्यानुसारच त्यांची नेमणूक, बढती व बदली करण्याचे अधिकार संपूर्णतः राज्य शासनाला दिले आहेत. मित्रांनो, आम्ही तुम्हाला आत्ता सांगितलं जिल्हा परिषदेचा पूर्ण कार्यकाल, त्यांची समिती, त्यांचे असलेले अध्यक्ष, या सर्वांची आम्ही इत्यंभूत माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच भारताची पंचायत राज व्यवस्था 3 स्तर, पहिला पंचायत, सर्वात पहिला ग्रामपंचायत, दुसरा पंचायत समिती आणि तिसरा महत्त्वाचा जिल्हा परिषद आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंचायत राज व्यवस्थेचा इतिहास, असे अनेक व्हिडिओ या सगळ्यांची माहिती देणारे आम्ही आमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन हबच्या या चॅनलवर ऑलरेडी आधीच तुमच्यासाठी आम्ही या व्हिडिओची अनेक वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला यासाठी दिसत आहेत. अजूनही या संदर्भात काही स्टडी मटेरियल तुम्हाला हवं असेल तर ते आम्ही तुम्हाला आमच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेलं आहे. PDF स्वरूपात त्याच्या वेगवेगळ्या फाईल तुम्हाला डाउनलोड करता येऊ शकतात. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट मध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर तेही जरूर विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र.